मित्रांनो, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, अ स्टिच इन टाईम सेव्ज नाईन. म्हणजेच जरासंच फाटलेलं वस्त्र असेल तर वेळीच टाका घाला, नाहीतर थोडं थोडं म्हणता ते फाटकं वस्त्र आवरणं मुश्किल होऊन जाईल. बरं, आपल्या शरीराचंही तसंच आहे. थोडंसं थोडंसं म्हणून कुठेही दुर्लक्ष करू नये. थोडंसं म्हणता म्हणता हाताबाहेर जाईल आणि मग केवढ्याला पडेल. आपलं शरीर वेळोवेळी आपल्याशी बोलत असतं. आपणच मग बघू, आता हे करू, मग जाऊ, आता ते आधी करायचं आहे, मग डॉक्टरकडे जाऊ म्हणत बसतो आणि मग पश्चातापाशिवाय काहीच हातात राहत नाही. शरीर काय आणि कसं बोलतं ते बघूया. आतडी आतडी कशी बोलतात आणि केव्हा बोलतात, कसं ओळखायचं? जेव्हा आपल्याला कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया वारंवार अगदी रोजच्या रोज होतो, तेव्हा समजायचं आतड्यात काहीतरी बिघाड आहे. हृदय नेहमीच खूप घाम येणं, खूप घाम येणं, जाऊन लगेच तपासणी करा बरं. आणि मेंदू अफेक्ट झाला हे कसं ओळखायचं? डोकं गरगरणं, डोक्यात कन्फ्युजन निर्माण होणं, आपण काय करतो आहे हे लक्षात न येणं, मेंदूच आपण तपासला पाहिजे. सारखा खोकला म्हणजे फुफ्फुसाचं दुखणं. लिव्हर अनावरपणे राग येतो आणि मन खट्टू होणं, डिप्रेशनमध्ये जाणं लिव्हरचं लक्षण आहे. किडनी रात्री वारंवार बाथरूमला जावं लागणं आणि झोप उडणं. आणि रक्तात काही दोष असेल तर हात पाय सुन्न होणं, हातापायाला मुंग्या येणं, हात पाय सुन्न होणं, ही ढोबळपणे ही सात लक्षणं आहेत ज्यावर आपण लक्ष पुरवावं आणि जावं, लगेच डॉक्टरांकडे जावं. काही वर्षापूर्वी तेव्हा मी फॉर्जेट हिलवर आईकडे कामावर जायची. चाळीस वर्षाचे होते, 40 आली होते. तेव्हा मी ग्रँट्रो स्टेशनवर मेन रोडवरून जात होते. ते शास्त्री हॉल तिथे आहे, तो क्रॉस करताना मला डॉक्टर जोगळेकरांची आठवण आली. तिथे त्यांचं क्लिनिक आहे. तर मला वाटलं मी आता 40 उलटली आहे तर जरा जाऊन एकदा चेकअप केलेलं बरं नाही का, काय आहे काय नाही आत. आणि काहीही विचार न करता मी आत शिरले. डॉक्टर मला भेटला आणि डॉक्टरनी मला सांगितलं की तुला फायब्रॉइड्स आहेत, नुसतीच सुरुवात झालेली आहे, सो यू कीप अ वॉच ओवर इट आणि वेळ आल्यावर ते युट्रस काढून टाका. आता तुला मुलं झाली, सगळं झालं, आता तुला गरज नाही युट्रसची. म्हणजे स्टिच इन टाईम, आधीच मी गेले, काही मला त्रास होण्यापूर्वीच मी डॉक्टरांकडे गेले आणि मग सगळ्या चाचण्या वगैरे झाल्या आणि त्या युट्रसवर मी लक्ष ठेवू लागले. माझा डॉक्टर अतिल कोपीकर, त्यांनी सांगितलं एवढ्यात काढायची गरज नाही, सोनोग्राफी आपण 6 महिन्यांनी एकदा करू आणि ग्रोथ बघू, ग्रोथ जर जास्त वाढत असेल तर काढून टाकू. आणि मग 43rd year म्हणजे 3 वर्षानंतर ते ऑपरेशन झालं. आणि डॉक्टर काय म्हणाले मला तेव्हा, अतिल बघ आता तुला काहीही कॉम्प्लिकेशन्स नाहीत तुझ्या, म्हणजे डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही, असे काही रोजचे रोग काही नाही आहेत तुला, तू एकदम फिट आहेस, तेव्हाच केलं तर तू लवकर रिकवर होशील. असं ह्याला म्हणायचं काय, स्टिच इन टाईम सेव्ज 9.